अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवल्याबद्दल सर्वत्र शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। याच आशयाचे निवेदन आज जामनेर शहरात देखील शिवसेना पक्षाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने पुन्हा स्थापन करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। आज आम्ही सर्व शिवसैनिक जामनेर तहसील कार्यालयामधील आदरणीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मनगुत्ती म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी गाव, हुक्केरी तालुका आहे, या तालुक्यातील मनगुत्ती या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायतीच्या संमतीने त्या ठिकाणी ठरवून बसवला गेला होता। परंतु काही जे विघ्न संतोषी लोक आपण म्हणतो, काही संघटना, त्यांनी विरोध करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला आणि तो पुतळा हटवला आहे। तर आम्ही सर्व शिवसैनिक या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे। अखंड हिंदुस्तानाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यांनी हटवलेला आहे, यांचा आम्ही अत्यंत निंदनीय अशी ही कृती आम्ही समजतो। आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही या घटनेचा आम्ही निंदनीय आणि निषेध या ठिकाणी मी नोंदवत आहे। आमच्या सर्व शिवसैनिकांशी एक जो मानबिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी पुनश्च बसवण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आणि विशेष या कर्नाटक सरकारचा आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आहे। या कर्नाटक सरकारने काही मोजक्या संघटनेच्या लालनपालन करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, तर आम्ही या कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टी सरकारचा आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदूचे महामेरू, महाराष्ट्राचे आमचे लाडके शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कर्नाटकमध्ये बसवला होता आणि आज तो काही कारणास्तव त्यांनी काढला, हटवला, तो त्वरित बसवण्यात यावा, अन्यथा भरपूर ठिकाणी आंदोलने किंवा भरपूर ठिकाणी निवेदन असे दिले जातील। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।